सोप्यात सोप्या शब्दामध्ये आयुष्य कसं सांगायचं, गौतम बुद्धांचे जी टीचिंग्स आहेत ना त्यातून कळतं. कारमध्ये कॅम्पिंग करणं, असं रूफटॉप टेंट वगैरे, हे फॅमिलीसाठी सेफ आहे एका अर्थाने आणि दुसऱ्या अर्थाने नाही आहे सुद्धा. पण तरी सुद्धा तो एवढा हलतोय ना वाऱ्यासोबत आणि माझ्या प्रत्येक पावलासोबत की मला असं बॅलन्स कलत करत करत चालायला लागतंय. पूर्ण डोंगराचा उतार आहे आणि उतारावर जिथे जागा मिळेल तिथे घरं बांधलेत. अंगात किडे असले ना की असले प्रकार केले जातात. बघा आमची स्नोफॉल मध्ये चहा बनवायचा. बरोबर 10:10 झालेली आहेत आणि आजच्या प्रवासाला खरं तर इच्छा नाही आहे इथून निघायची, पण तरी सुद्धा सुरुवात करूया. गणपती बाप्पा, शिवाजी महाराज की जय. चलो बाय बाय पिन वॅली, पुन्हा येऊ इथे. आत्ताच आमचा प्लॅन झालाय, कारण इथून दोन मोठे मोठे ट्रेक आहेत, एक पिन पार्वती पास आणि एक बावा पास. पिन पार्वती पास हा 10 दिवसाचा ट्रेक आहे जो इथून चालू होतो आणि मणिकरणला मनाली जवळ उतरतो, आणि बावा पास हा 3 दिवसाचा ट्रेक आहे जो इथून चालू होतो आणि किन्नौर मध्ये जे कल्पा वगैरे जी गाव आहेत ना तिकडे उतरतो. दोन पैकी कुठला तरी ट्रेक लवकरच प्लॅन करू, त्याबद्दल नंतर कधीतरी बोलूया आपण. पण फिर मिलेंगे असं म्हणून पिन पार्वतीला बाय बाय करूया, मूड विलेजला बाय बाय करूया आणि निघूया परतीच्या प्रवासाला. 35 किलोमीटरचा ऑफ रोड, पुन्हा एकदा नदीच्या पात्रातनं बाहेर हायवेला निघायचंय. चालो, आता 5 मिनिटं पाठीमागे मस्त डाव्या बाजूच्या डोंगरातनं दगड येत होते खाली, तेव्हा नेमका हा कॅमेरा चालू नव्हता पण डॅश कॅम मध्ये रेकॉर्ड झालोय. डॅश कॅम चा शॉट बघा मस्त. वरून बाईक वर नाही का दगड येत केवढा जोराचा वारा सुटलाय आणि त्या ब्रिजवर चालणारा एक प्राणी दिसतोय त्याला थंडी वारा याच्याशी काही घेणं देणं दिसत नाहीये. दोघींना पण थंडी भरली आहे त्याच्यामुळे कोणीच उतरायला तयार नाही, त्यामुळे मी आता एकटाच चाललोय. काय मस्त ब्रिज आहे यार. अबे अख्खा हलतोय तर. अर्थात फक्त चालण्यासाठी आहे, गाड्यांसाठी नाही आहे. पण तरी सुद्धा तो एवढा हलतोय ना वाऱ्यासोबत आणि माझ्या प्रत्येक पावलासोबत की मला असं बॅलन्स कलत करत करत चालायला लागतंय. यो मधली लाकड कुजलेली आहे त्याची. सक्सेसफुली पलीकडे आलो मी, पण आता परत पण जायचंय खालन. एक नंबर. असे काहीतरी किडे करायला पाहिजेत ना, नाही तर काय फायदा. अरे आल्या दोघी जणी उतरून. सही आहे सही आहे, मस्त आहे ना. फायनली आल्या दोघी जणी क्रॉस करून. कसं वाटलं? थंडी वाजते पण तू ब्रिज बघून राहावलं नाही. आलो आम्ही गाडीतून उतरून आणि आता रिटर्न जायला भीती वाटते. हलतोय ब्रिज. चल चल पुढे तू. चला चला तू पुढे चला. हा मला पुढे पाठव ना.
येस तूच पुढे. कशी घाबरत घाबरत चालतीये. इवा बॅलन्स करत करत चालली कशी तरी. टाइमपास म्हणून गेलो होतो या ब्रिजवर, पण हा ब्रिज ऍक्च्युली हे बघा इथून ते चाललेत, बघा चालत अशी पायवाट आहे आणि तिथे समोर गाव आहे नदीच्या पलीकडे वरती चढून. तिथे जाण्यासाठीचा हा चालत जाण्याचा रस्ता आहे, म्हणजे त्या गावात जर तुम्ही बसने आलात तर इथे उतरायचं आणि इथे उतरून हा ब्रिज क्रॉस करून एवढं चालत जायचं. प्रत्येक छोटीशी गोष्ट सुद्धा यांच्यासाठी चॅलेंज आहे, सोपं काहीच नाही आहे. आणखी एक नवीन प्रकारचा डोंगर काल जाताना त्याच्याकडे लक्ष गेलं नव्हतं माझं. कसं आहे म्हणा पूर्ण अशा एका रेषेमध्ये है ना, हा असं तिरक्या एका रेषेमध्ये एकावर एक दगड चढलेले आहेत. एकाच रस्त्याने परत परत जाताना येताना पण काही ना काहीतरी नवीन बघायलाच मिळतं इकडे. फायनली या हायवेला टच व्हायच्या हार्डली 5 किलोमीटर आधी नेटवर्क आलं. हा समोर आला जो ब्रिज आपण घेऊन आतमध्ये वळलो होतो पिन व्हॅली साठी, तो ब्रिज म्हणजे हा शिमला काझा हायवे आला. याच्या फक्त 5 किलोमीटर आधी नेटवर्क आलं, ते पण फक्त जिओला. एअरटेल, वोडाफोन, BSNL तिन्हीला अजून नेटवर्क नाहीये. सो फायनली सगळ्यांशी कॉन्टॅक्ट झाला, कांचन मॅडमशी पण कॉन्टॅक्ट झाला, त्यांच्याशी बोललो. आता मी आता काझामध्ये जाऊन त्यांना भेटल्यानंतर पुढचं डिसिजन घ्यायचं आहे कसं काय ते, कारण काल रात्रीपर्यंत त्यांची तब्येत सुधारली नव्हती, बऱ्यापैकी त्रास होत होता. आता काझामध्ये पोहोचल्यानंतर आपण डिसिजन घेऊया काय करायचंय ते पुढचं. वाजले दुपारचे 4:15, भरपूर गॅप गेला मध्ये, पण अजूनही आम्ही काझामध्येच आहोत. सो आता अपडेट हा आहे की आम्ही काझामध्ये पोहोचल्यानंतर जसं मी म्हटलं की मॅडमला थोडा त्रास होत होता, त्यामुळे मग त्यांना एक इथून कॅब अरेंज करून दिली आणि त्या कॅबनी आता रिकॉम्पिओपर्यंत पुढे गेल्यात. रिकॉम्पिओचा अल्टिट्यूड एकदम कमी असल्यामुळे लो अल्टिट्यूडला गेल्यावर त्यांचा त्रास ऑटोमॅटिकली बंद होईल. सो आज रात्री तिथे पोहोचल्यानंतर त्या रिकवर होतील आणि उद्या आम्ही त्यांना परत पिकअप करू. आता आम्ही पण मग जेवायला इथेच थांबलो एका हॉटेलमध्ये, जेवण झालं, आता निघतोय. 4:15 फायनली आता काझामधनं बाहेर पडतोय. सो आता माझ्या मते आपण जास्त काही करू नाही शकत, जास्त डिस्टन्स पण करू नाही शकत. सो प्लॅन असा आहे की इथून आता 20-22 किलोमीटरवर धनकाड मोनास्ट्री आहे, तिथे जायचं, ती मोनास्ट्री व्हिजिट करायची आणि तिथून ताबोला जाऊन स्टे करायचं. सो हार्डली 40-50 किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग आहे आता, तेवढंच करायचंय आणि मध्ये फक्त धनकाड मोनास्ट्री, कारण ताबो मोनास्ट्री आपण जाईपर्यंत बंद होणार आहे, ती आपल्याला उद्या सकाळी व्हिजिट करावी लागेल. सो आता फक्त धनकाड मोनास्ट्री बघायची आणि ताबोला पोहोचून मोस्टली प्लॅन तर आहे की ताबोला आज कॅम्पिंग करायचं. बघूया आता पुढे काय होतंय ते. फायनली आता काझाला गुड बाय बोलूया आणि निघूया. चला फायनली काझाला टाटा बाय बाय. 2-3 दिवसानंतर मॅडमच्या लक्षात राहील काझा काय ग. आय लव्ह स्पितीचं इकडे पण काहीतरी बनवलंय. अशा ठिकाणी थांबून फोटो काढणं काय मला कधी जमलं नाही. असो जैसी जिसकी सोच, निघूया आता टुवर्ड्स धनकड. 20 किलोमीटर नॉन स्टॉप. किती वेळात पोहोचू का? 20 किलोमीटर म्हणजे 15-20 मिनिटं ना. एक तास तरी लागेल पोहोचायला. गेल्या 3 दिवसात चौथ्यांदा या रस्त्यावरून प्रवास करतोय. पहिले काझाला पोहोचलो, काल पिनवालीला गेलो, आज परत काझाला गेलो आणि आता परत चाललोय. पण आता फायनल टाइम आणि त्यातही आता आपल्याला दुसरा रूट घ्यायचा आहे. इथून थोडस पुढे गेल्यानंतर लेफ्टला रस्ता जातो धनकर मोनास्ट्रीसाठी, तो रोड घेणार आपण आता. अर्धाच रस्ता उरलाय, अर्ध्या रस्त्यावर दगड आलेत वरनं सगळे. हा
आला आपला टर्न धनकड मोनास्ट्रीकडे जाण्याचा. इथून आपल्याला धनकर पर्यंत पूर्ण आता घाट चढायचा आहे. आतमध्ये वळल्यावर पहिले 5-6 किलोमीटर तो मस्त डांबरी रस्ता होता, पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा कच्चा रस्ता लागलाय. सकाळी पिनवालीचा कच्चा रस्ता पुरेसा नव्हता झाला म्हणून आता परत कच्चा रस्ता. तसा पिनवालीचा रस्ता पण इथेच आहे आपल्या उजव्या बाजूला, फक्त 1000-1500 फूट खाली आहे दरीत, तेवढा आपण चढून आलोय. आता वरती गाडी थांबवल्यानंतर दाखवतो मी तुम्हाला. पिनवालीचा जो रोड आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडच्या डोंगरात आपण आता वरती चढतोय. फायनली 5:45 पोहोचलो आपण धनकरला. 1 तासापेक्षा जास्त वेळ लागला काजामधनं, हार्डली 25 किलोमीटर यायला. तरी अजून पोचलो असं म्हणू शकत नाही, कारण पार तिथे समोर दिसतंय मला. सरळ जाऊन तिथपर्यंत गेल्यानंतर यूटर्न मारून परत यायचंय मोनास्ट्रीकडे. अजून 5 मिनिटं तरी लागतील. आणि अशा पद्धतीने आपण सुखरूप धनकड मोनास्ट्री येथे पोहोचलेलो आहोत. धनकड मोनास्ट्री तुम्हाला दिसतीये का कॅमेरामध्ये? नसेल दिसत तर 1 सेकंद थांबा. ही समोरच्या डोंगरात बनलेली जी वास्तू आहे ती आहे धनकड मोनास्ट्री. आता आपण उतरूया आणि जाऊया एक्सप्लोर करायला. धनकड मोनास्ट्री तर जबरदस्त ठिकाणी बनलेली आहेच, पूर्ण कातळ आहे असं आणि त्याच्यामध्ये स्ट्रक्चर बनवलेली आहेत. पण हे अख्खं गाव पण कसलं भारी जागेवर बनलं आहे बघा ना. पूर्ण डोंगराचा उतार आहे आणि उतारावर जिथे जागा मिळेल तिथे घरं बांधलेत. इथलं आर्किटेक्चर आणि आपल्या इथलं आर्किटेक्चर कंपॅरिझनच नाही होऊ शकत ना. आपल्या इकडचं एखादा बियार्क झालेल्याला इथे आणून ठेवलं तुला परत 12वी-10वीपासून परत अभ्यास करावा लागेल. एनिवेज आता आपण मोनास्ट्रीमध्ये एंटर करतो. मला माहीत नाही आतमध्ये कितपत अलाउड असेल फोटोज किंवा व्हिडिओज घेणं. अलाउड असेल तर दाखवतो तुम्हाला, नसेल तर आम्ही आतमध्ये एक्सप्लोर करून मग बाहेर येतो परत. तीन फ्लोअर चढून आल्यानंतर इथे मेन टेम्पल आहे समोर आणि या बाजूला हे केव आहे मेडिटेशनसाठीची. ॲक्च्युअल आतमध्ये 2 रूम्स आतमध्ये बनवलेले आहेत आणि प्रॉपर दगडामध्ये कोरलेली केव आहे. हा जो कातळ आहे वरचा, या कातळाच्या आत खाली तिथे दगडामध्ये केव कोरलेली आहे ती. या साईडला इथे प्रेयर रूम आहे. आम्ही इथून आलो वरती. 3 फ्लोअर्स आहेत ॲक्च्युअल. खाली जाऊन बघूया आपण. भंडारा पूर्ण असे जशी जागा मिळेल तसे रूम्स बनवलेले आहेत. ते स्तूपा रूम आहे. या रूम मध्ये स्तूप आहे. आतमध्ये हाईट एकदम कमी आहे या रूमची, पण आतमध्ये सगळी एन्शियंट पेंटिंग्स वगैरे ठेवलेली आहेत. स्तूप आहेत बनवलेले आणि इथून खालच्या फ्लोअरवर चा डायरेक्ट दिसत आहे. काय जबरदस्त आर्किटेक्चर आहे. त्या बाजूला अजून एक रूम आहे साईडला आणि तिथे आतमध्ये चूल वगैरे बनवलेली आहे. मावत नाही म्हणून त्याच्या पलीकडे पण एक रूम आहे बघायच लागेल. अजून एक दरवाजा. फायनली 3रा रूम मध्ये आल्यावर मी सरळ उभा राहिलो.
मोठी क्लिप झाली आहे नॉनस्टॉप, पण हे मी अशीच्या अशी टाकणार व्हिडिओमध्ये. खिडकीतून काय सुंदर दिसेल व्ह्यू. आतमध्ये अगदी मेडिटेशन करायला वगैरे जरी बसलं तरी सुद्धा हार्डली 15 मिनिटं लागतात पूर्ण आतून बघून यायला. पण स्ट्रक्चर जे बनवलेलं आहे ना, म्हणजे अप्रतिम, अद्वितीय, अद्भुत असे किती शब्द म्हणजे विचार करा. इकडून बघायला असं वाटतंय ग्राउंड प्लस 3 ची बिल्डिंग आहे, पण ही पूर्ण अशा हा जो समोर दिसतोय ना अशा उभ्या कातळामध्ये ग्राउंड प्लस 3 ची बिल्डिंग बनवलेली आहे कित्येकशे वर्षांपूर्वी. ही जुनी मोनेस्ट्री आहे आणि ती समोर जी पिवळी दिसते ना ती इथली नवीन मोनेस्ट्री आहे. ती आता नवीन बनवायला घेतली आहे, म्हणजे रेडी आहे ऑलरेडी. पण ही जुनी मोनेस्ट्री कातळामध्ये जुन्या काळामध्ये बनलेली आहे. आता मोनेस्ट्रीच्या मागच्या बाजूला आलो आहे मी. इथून जिथे काल आपण गेलो होतो ना पिन व्हॅलीमध्ये, त्या पिन व्हॅलीचा जो एंट्रन्स आहे त्याचा फार सुंदर व्ह्यू मिळेल आपल्याला बघायला. मोनेस्ट्रीचं लोकेशन किती कातळ कड्यावर आहे ते पण मी तुम्हाला इथून दाखवू शकेन. इथे हे बघा कुठे बनली आहे ही मोनेस्ट्री. इकडून जी आली आहे ना ही स्पिती नदी आहे, म्हणजे काजाचा रोड इकडे आहे आणि इथे समोर तुम्हाला रस्ता दिसत असेल हा रस्ता गेला पिन व्हॅलीमध्ये. ही पिन नदी आपण काल इथे आत गेलो होतो आणि सकाळी बाहेर आलो. मागे आणि आता आपल्याला या बाजूला जायचं आहे ताबू आणि शिमलाच्या साईडला. मोनेस्ट्रीच्या मेन एंट्रन्सच्या जस्ट बाहेर इतका सुंदर मेसेज दिला आहे इथे, लाईफ इज ब्युटिफुल, वन डे वन आवर अँड वन मिनिट विल नॉट कम अगेन इन एंटायर लाईफ, अवॉइड फाईट अँग्रीनेस अँड स्पीक लवली टू एव्हरी पर्सन, लॉर्ड बुद्धा. म्हणजे सोप्यात सोप्या शब्दामध्ये आयुष्य कसं सांगायचं गौतम बुद्धांचे जी टीचिंग्स आहेत ना त्यातून कळतं. जबरदस्त. तर निघूया इथून कारण ऑलरेडी 5 वाजून गेलेत. आपल्याला ताबूला पोचायचं आहे. ताबू मोनेस्ट्री तर 5 वाजता बंद होते त्यामुळे ती तर उद्या सकाळीच आपल्याला व्हिजिट करावी लागेल. पण ताबूला पोचून आपल्याला कॅम्पिंगसाठी जागा शोधायची आणि जेवण पण बनवायचं आहे आजचं. सो निघूया आता इथून पटकन. चलो आजच्या दिवसाच्या शेवटच्या स्टॉपकडे प्रस्थान करूया. अजूनही ढगाळ वातावरण आहे त्यामुळे बाहेर जबरदस्त थंड आहे. आता आपल्याला परत खाली उतरायचं आहे ताबूसाठी नदीपात्रात, त्यामुळे कदाचित खाली थंडी कमी असेल असं मी स्वतःला समजवतोय. कारण आज तरी आपल्याला कॅम्पिंगचा चान्स मिस नाही करायचा. जेव्हा छोटा रस्ता असतो तेव्हाच बरोबर मोठ्या गाड्या येतात समोरनं, मोठा रस्ता असतो तेव्हा नाही. काजाहून निघाल्यापासूनची 14वी टुरिस्ट बस होती. कालपर्यंत अख्ख्या स्पिती व्हॅलीमध्ये कोणीच दिसत नव्हतं, आम्हीच होतो फक्त. आज म्हणजे सगळ्या टुरिस्टनी ठरवलं होतं 1 मेला स्पितीसाठी निघायचं. आज 2 मेला नुसती रांग लागली टुरिस्टची स्पितीमध्ये. बरं आहे आपण लवकर फिरून बाहेर चाललोय, शांततेत सगळं बघायला मिळालं. आताच बघितला, अनुभव घेतला धनकड मोनेस्ट्रीच्या इथे. फुल चिवची वाट. 40-50 जणांचा ग्रुप होता, एवढा गोंधळ घातलेला की त्या हॉटेलवाल्यावर पण शटर बंद करायची वेळ आणलेली त्यांनी. फायनली दिवसा उजेडी आपण ताबू मध्ये पोचलोय. एक्झॅक्ट आता वाजलेले आहेत 6:30 आणि ताबू मध्ये आल्यावर अचानकपणे अशी ही झाडं, म्हणजे ही जी झाडं आहेत ना ही काजापासून ताबूपर्यंत दुसरीकडे कुठेच दिसत नाहीत, ताबूमध्ये आल्यावरच दिसतात ही झाडं. कसली आहेत काय माहिती, आतापर्यंत एकही नव्हतं दिसलं आणि ते ताबूला पोचल्यावर अचानकपणे पूर्ण दोन्ही बाजूनी भागा दिसायला लागल्या. आता सगळ्यात पहिले आपण कॅम्पिंगसाठी जागा शोधूया आणि जागा शोधून सगळं रिलॅक्स म्हणजे प्रॉपर सेटअप झालं की मग भेटूया. कॅम्पिंगबद्दल काही महत्वाच्या गोष्टी आता बोलायच्या आहेत मला, कारण गेला जवळजवळ 1.5 तास झाला आम्ही ताबोमध्ये पोचलोय कधीच. आता ऑलमोस्ट 8 वाजायला आलेत, पण
काही गोष्टी म्हणजे महत्वाच्या का माहितीये ज्या मला आता स्ट्राईक होत आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, कारमध्ये कॅम्पिंग करणं असं रूफटॉप टेंट वगैरे हे फॅमिलीसाठी सेफ आहे एका अर्थाने आणि दुसऱ्या अर्थाने नाहीये सुद्धा. कारण बरेचसे प्लेसेस असे आहेत ना की जिथे तुमच्या सोबत जर जोडीला अजून एखाद दोन गाड्या असतील ना तर तुम्ही बिंदास कुठेही गाडी लावून कॅम्पिंग करू शकता. पण जर तुमची एकच गाडी असेल तर तुम्हाला जागा शोधायला खूप कठीण जातं. जसं की इथे आता ताबोमध्ये हेलीपॅडच्या बाजूला भरपूर ओपन जागा आहे, पण सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की तुमच्या दोन तीन गाड्या असताना तुम्ही बिंदास लावा. एकच गाडी आणि फॅमिली येता नका लावू, कारण रात्री इथले गावातले काही गर्दुल्ले वगैरे किंवा दारू प्यायला तिकडे जाऊन बसतात तर ते रिस्की होऊ शकतं. हे एक एक्झाम्पल. दुसरं, कार कॅम्पिंगसाठी वेदर एक्स्ट्रीमिटीज एस्पेशली जेव्हा फॅमिली सोबत असते त्या पण खूप मॅटर करतात. आता जसं आजची गोष्ट, आज जर का आम्ही चार बॅचलर्स कोणी असतो, चार मुलं मुलं असतो, पुरुष असतो, तर बिंदास मी इथे त्या हेलिपॅडवरती कॅम्पिंग केलं असतं. पण आता एस्पेशली प्रियांका आणि इवा सोबत आहेत त्यामुळे, आणि आता इथे ताबोमध्ये पोचलो आम्ही 6:30 ना, गाडीतनं उतरताना, बरोबर गाडीतनं उतरताना व्हॉट अ कोइन्सिडन्स, मला मेसेज आला ऑटोमेटेड नंबरवरनं की पुढच्या 24 तासामध्ये या पूर्ण एरियामध्ये हेवी स्नोफॉलचे चान्सेस आहेत. तो मेसेज तसं पाहिलं तर प्रिकॉशनरी आहे, पण तो मेसेज बघितल्यानंतर प्रियांकाच्या मनामध्ये एक ती शंकेची पाल चुकचुकली की अरे यार काय करायचं, मास कॅम्पिंग करायचं की नाही करायचं. सो अशा काही गोष्टी ज्या घडतात ना त्यामुळे कार कॅम्पिंग थोडंसं ट्रिकी आहे. कारण केलं तर चांगलं आहे पण करताना चॅलेंजेस पण बरीच येतात. सो आज पण आता आम्ही काय केलं, शेवटी जसं काल केलं, काल तरी आम्ही रात्री खूप उशिरा डिसिजन घेतला रूममध्ये जाण्याचा, पण आता आज तर खरं आम्ही आधीच ठरवलं मग की ठीक आहे चल आता एवढं आहे ना तर मग नको रिस्क घेऊया. आम्ही रूम घेतली, रूम इथे फार स्वस्त मिळाली ताबोमध्ये, 700 रुपयात रूम मिळाली, गिझर विझर सगळं आहे व्यवस्थित, रूम घेतली आणि आता जेवण आम्ही गाडीमध्ये बनवतोय. सो अशा काही गोष्टी घडतायत, म्हणजे आता आमचा पण पहिलाच अनुभव आहे आणि जे घडतंय जसं घडतंय ते तसं तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे. त्यामुळे जे घडतंय ना मी उगाच काहीतरी खोटं नाही दाखवणार आहे की आम्ही रूममध्ये राहतोय आणि तुम्हाला कॅम्पिंग दाखवतोय, असं काही नाही आहे. जे आहे ते मी तुम्हाला दाखवणार, कारण जर एखादा जरी म्हणजे 100 व्ह्यू आले या व्हिडिओला आणि त्याच्यातल्या एखाद्याने जरी ठरवलं ना की मी पण असं करणार तर त्याला माहिती पाहिजे की याच्यामध्ये चॅलेंजेस काय येतात, म्हणून मी जे आहे ते खरं सांगतोय. सो बस झाला आता ज्ञानाचा डोस, आता आपण जेवण बनवायला घेऊया. आज आम्ही काय बनवणार माहिती का, इवा जाम आणि चपाती खाणार आहे, ती पण चपाती तिला स्वतःला बनवायची आहे आणि मी आणि येस आणि मी आणि प्रियांका आमच्या व्लॉगिंग करणं हिच्याकडनं शिका. एनिवेज आम्ही आता बनवणार आहोत बेसन घातलेली शिमला मिरचीची भाजी आणि चपात्या. सो व्यवस्थित आपला घरगुती जेवणाचा बेत आहे, सुरुवात करूया. पण आज प्रियांकाला आराम आहे, भाजी मी बनवतोय, चपाती इवा लागते. वा वा वा, किती आराम आहे ना मला पहिल्यांदा थोडा आराम. खाऊन बघा कधी माझ्या हातची भाजी. 10:15 आणि आम्ही रूम मध्ये येऊन पोहोचलोय. इवा झोपायच्या तयारीत आहे, आता ऑलमोस्ट अर्धवट झोपेतच आहे. आता आम्ही रूम मध्ये का आलोय हे परत सांगायची गरज नाही, मी मगाशीच तुम्हाला सांगितलंय. सो ऑल इन ऑल जेवण बनवताना ऍब्सोल्युटली कोणी कोणाचा काही त्रास झाला नाही, कोणी काही बघायला आलं नाही, फक्त हा अख्ख्या गावची कुत्रे जमा झाले होते. पण नंतर बिचारे ते एकमेकांशी भांडून मी थांबणार का तू थांबणार करत सगळे निघून गेले, म्हणजे इकडे असं ग्रुप वॉर झालं ताबोमध्ये आमच्यामुळे. सो हा पब्लिक प्लेसमध्ये जेवण बनवताना ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कुत्रे येतात. म्हणजे बाकी काय नाही, त्यांना अपेक्षा असते की आपण त्यांना ते काहीतरी खायला घालावं. एनिवेज आता हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. ताबो मोनास्ट्री उद्या सकाळी उघडल्यानंतर आपण मोनास्ट्री एक्सप्लोअर करू आणि त्याच्यानंतर इथून पुढे निघणार जाताना आपल्याला गेयू नाको असे 2-3 प्लेसेस बघायचे आहेत आणि बघत बघत पुढच्या डेस्टिनेशनकडे जायचं आहे. उद्या संध्याकाळी आपल्याला कांचन मॅडमला पण परत भेटायचं आहे. सो ही सगळी स्टोरी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं की नोटिफिकेशन एनेबल करून ठेवायचे, अदरवाईज व्हिडिओ कधी टाकतोय ते तुम्हाला कळणार नाही. सो आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्या हा व्हिडिओ इथेच संपूया आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत काय करायचं इवा? झोपायचं. हे बघ जाऊ दे, मीच बोलतो. लाईक करा, शेअर करा आणि भिंगरीला सबस्क्राईब करा. गुड नाईट.